दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. गणपती आले की कोकणवासी असो, लहान मुलं असो किंवा अगदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, सर्वांचाच आनंद अगदी द्विगुणित झालेला दिसतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी पाहिली तर यंदा कोणता देखावा करावा, आपलं वेगळेपण यावर्षी कसं दाखवावं याची गडबड ही महिन्याभरापूर्वीच सुरू झालेली असते. परंतु यंदाच्या गणेशोत्सवाला काही धर्मांधांनी आणि जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी गालबोट लावल्याचं निदर्शनास आलंय. या इस्लामवाद्यांनी गणेशोत्सव मंडळांवर मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. अशा घटना देशभरात कुठे कुठे घडल्या याबाबत आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी ओमकर मुळे, कॅमेरावर आहेत आलेक चाळके. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा भागात श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दिनांक 6 सप्टेंबर रोजी भगवान गणेशाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या हिंदू तरुणांवर काही कट्टरपंथींनी हल्ला केला. गणपतीची मूर्ती घेऊन युवराज सिंग जडेजा हा हिंदू युवक आपल्या 2 मित्रांसह टेम्पोमध्ये गणेश मूर्ती ठेवून घरी परतत होता. त्यावेळी काही इस्लामिक कट्टरपंथींनी त्याच्यावर हल्ला केला. पोस्ट ऑफिस जवळील पेट्रोल पंपावर पोहोचले असता रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या दुचाकीमुळे त्यांचा टेम्पो पुढे जाऊ शकला नाही. त्यावेळी आरोपी हमजा, गरुक व इतर तिघांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची वाढली आणि आरोपींनी हिंदू तरुणांना बेदम मारहाण केली. यावेळी आरोपीकडे धारदार शस्त्रे असल्याचीही माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध मुद्रा पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलाय. दरम्यान 2 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. अशीच आणखी एक घटना ही मध्य प्रदेशातही घडल्याचं पाहायला मिळाले. श्री गणेशाच्या मूर्तीवर दगडफेक झाल्याची घटना रतलाम जिल्ह्यातील मोचीपुरा येथे घडली. दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 सुमारास पूजा समितीचे सदस्य गणेशाची मूर्ती घेऊन जात होते. या मिरवणुकीत महिला व लहान मुलेही सहभागी झाले होते. हाथीखाना रोडवरील मोचीपुरा येथे येताच मूर्तीवर दगडफेक झाली. या हल्ल्यामुळे इस्लामिक कट्टरपंथींविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि साधारण 500 लोकांनी स्टेशन रोड परिसरातील पोलीस स्टेशनला घेराव घालत व दगडफेक करणाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तपास सुरू केला असता घटनास्थळी पुन्हा दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करत समाजकंटकांविरोधात कारवाई केली आहे. सुरत येथील लाल गेट परिसरातही गणेशोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार हा घडलाय. गणेश चतुर्थीच्याच दिवशी या ठिकाणी एका गणेश मंडळावर धर्मांधांनी दगडफेक करत वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या वृत्तानुसार काही गैरहिंदू अल्पवयीन मुलांनी मंडळावर दगडफेक केली. याचा निषेध करत शेकडो हिंदूंनी या धर्मांधांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काहींना अटकही केली. जवळपासच्या मशिदींमधूनही दगडफेक झाल्याचा आरोप येथील हिंदू संघटनांनी केलाय. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनीही या घटनेची दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी त्यांनी योगी सरकारच्या स्टाईलने सूर्योदयापूर्वीच धर्मांधांना घरात घुसून पकडल्याचं निदर्शनास आले. बांगलादेशात हिंदूंना टार्गेट करत त्यांच्यावर तसेच हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले झाल्याचे आपण यापूर्वी पाहिलं होतं. त्यानंतर आता ऐन गणेशोत्सवातही गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या हिंदू भाविकांच्या मिरवणुकीवर हल्ला झालाय. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला चितगाव शहरातील कदम मुबारक मशीद परिसरात एका उंच इमारतीवरून या मिरवणुकीवर गरम पाणी फेकल्याचं निदर्शनास आलंय. जाणून बुजून केलेल्या हल्ल्यामुळे भाविक आणि इमारतीतील रहिवाशांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मिरवणुकीवर विटाही फेकण्यात आल्या होत्या. या एकूण सर्व प्रकारांबाबत तुम्हाला काय वाटतं आणि आता याला हिंदू संघटित होऊन कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं पाहिजे हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.